बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनानं सुचवलेले पर्यायी मार्ग चांगले आहेत त्याचा अनेक मंडळ वापर करतील अशी अपेक्षा माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी व्यक्त केली मात्र त्याचवेळी अति तीव्र क्षमतेचे हानिकारक असल्यानं असे लाईट्स मिरवणुकीत आणण्यास मनाई करावी अशी मागणी आज पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन विसर्जन मिरवणुकीच्या स्वरूपाबद्दल चर्चा केली राज्यातील राजकारणाचा स्थानिक पातळीवरील नेत्यांवर कसा परिणाम होतो हे आजच्या बैठकीत पाहायला मिळालं माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिंदे गटातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेतली आणि सकारात्मक चर्चा केली त्यांच्यासोबत शहरातील काही प्रमुख गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पर्यायी विसर्जन मिरवणूक मार्गाला पाठिंबा दर्शवला इतकंच नाही तर बहुतांश मंडळं पर्यायी मार्गाचा वापर करतील अशी अपेक्षा क्षीरसागर यांनी बोलून दाखवली एकीकडे पोलीस प्रशासन क्षमतेबाबत ठाम आहे त्याच्याही पुढं जाऊन आज कार्यकर्त्यांनी अतितीव्र लेझर लाईट्सच्या वापराबद्दल आक्षेप दर्शवला लेझर लाईटमुळे कॅमेऱ्याच्या लेन्सवर परिणाम होत असेल तर मानवी शरीरावर सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे अतिउच्च क्षमतेच्या लेझर लाईटला मिरवणुकीत परवानगी असू नये अशी मागणी क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली दरम्यान लेझर लाईटमुळे होणाऱ्या हानीबद्दल अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक केली जाईल असे संकेत पोलीस अधीक्षकांनी दिले महाद्वार रोडवरती होणारी जी गर्दी आहे तिथे चिंगराशिंगरी होऊ नये या दृष्टीने नियोजनाला सर्व मंडळांनी अतिशय सकारात्मकरित्या पाठिंबा पण दिलेला आहे आणि काल एका दिवसात आवाहन केल्यानंतर दिवसभरामध्ये ऐंशी मंडळांनी नवीन पर्याय मार्गाला होकारसुद्धा दिलेला आहे किंवा लेझरच्या लाईट्स या आगमन मिरवणुकीमध्ये लागलेल्या होत्या त्याच्यामध्ये नुकसान काही मोबाईलचं आहेच आहे पण शारीरिक नुकसान डोळ्यांना इजा होण्याचं प्रमाणसुद्धा भविष्यामध्ये होऊ शकतं याची जाणीव सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना स्वतःहून झाले आणि त्यांनी पोलीस प्रशासनाला आवाहन केलं की के अशा प्रकारची मंडळांनी जर कुठले लाईट्स आणल्या तर पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती कारवाई करावी आणि सुद्धा त्यांनी रात्री बारा वाजता मिरवणूक आपली जी टायमिंग आहे विसर्जन मिरवणुकीचं साऊंड सिस्टीमचं ते सुद्धा पोलिसांनी काल पण बैठकीत सांगितलं आणि आजही सांगितलं होतं त्यालासुद्धा अतिशय सकारात्मकरित्या सर्व मंडळांनी केलेलं आहे लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्याला अतिशय पाठिंबा सुद्धा दर्शवलेला आहे त्यासाठी सर्व मंडळांचे आणि लोकप्रतिनिधींचे मी आभार व्यक्त करतो महाद्वार रोडवरील मिरवणुकीला पर्याय मार्ग तयार झाल्यानं गर्दी कमी होईल आणि यंत्रणेवरचा ताणही कमी होईल कधी नव्हे ते पोलिसांनी मांडलेल्या भूमिकेला शहरातील लोकप्रतिनिधी आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवलाय मात्र त्याचवेळी पोलीस प्रशासनानं गणेश विसर्जन झाल्यानंतर परत येणाऱ्या मंडळांसाठी परतीचा मार्ग जाहीर करावा अशी मागणी राजारामपुरी परिसरातील मंडळांकडून करण्यात आली पोलीस प्रशासन तालीम संस्थांचे प्रतिनिधी हातात हात घालून काम करतील आणि यंदाची विसर्जन मिरवणूक यशस्वी करून दाखवतील असा विश्वास आजच्या बैठकीत व्यक्त झाला यावेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण महेश जाधव शहरप्रमुख जयवंत हरुगले किशोर घाटगे विक्रम जरक शिवाजी जाधव अनिल घाटगे उदय भोसले यांच्यासह मंडळांचे पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते